हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपलं घर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं राहावं असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. पण बऱ्याचदा घरात लहान मुलं असल्यामुळे किंवा मग आणखीन काही कारणामुळे ते आपल्याला मेंटेन ठेवता येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं कसं ठेवता येईल यासंबंधी काही टिप्स शेअर करणार आहे. तशा तर बऱ्याच अशा टिप्स आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीच टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टिपपासून. बऱ्याचदा ड्रेसिंग टेबलवर आपल्याला जे लागणाऱ्या वस्तू असतात त्या आपण अशाच ठेवून देतो आणि त्या वस्तूंमुळे ड्रेसिंग टेबलवरती खूप पसारा असल्यासारखा दिसतो. तर इकडे हा माझा ड्रेसिंग टेबल नाही आहे, पण आरशाच्या शेजारी बेडच्या वर अशी थोडीशी जागा आहे, तिथेच नेहमी लागणाऱ्या वस्तू मी ठेवत असते. तर सुरुवातीला मीसुद्धा अशाच वस्तू ठेवून द्यायचे, त्यामुळे खूप पसारा असल्यासारखा दिसायचा. त्यानंतर ॲमेझॉनवरून मी हा ट्रे परचेस केला. हा जो ट्रे आहे तो अगदी हलका फुलका आहे आणि गोलसुद्धा फिरतो आणि रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या या ट्रेमध्ये अगदी व्यवस्थित मावून जातात. हा ट्रे मी 99 रुपीजला परचेस केलेला होता. असा सेम ट्रे मी किचनसाठीसुद्धा परचेस केलेला आहे. अगदी रोजचं लागणारं सामान, तेलाची बॉटल, पावडर, मॉइश्चरायझर, कंगवे, त्याचबरोबर विक्स असेल, लिप बाम असेल, हे सगळं अगदी कमी जागेत या ट्रेमध्ये मावून जातं. या ट्रेच्या शेजारी मी एक हँड पेंटेड टीन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल पॉट ठेवलेला आहे, त्यामुळे हा जो कॉर्नर आहे तो दिसायला खूप सुंदर दिसत आहे. आता वळूयात आपल्या दुसऱ्या टिपकडे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वॉर्ड्रोबमध्ये ड्रॉवर्स असतात, तर ते कसे अरेंज करायचे हे आपल्याला समजत नाही आणि आपण त्याच्यामध्ये कशाही वस्तू ठेवून देतो. तर आपल्या घरात असे बरेचसे बॉक्सेस असेच पडून असतात, तर माझ्याकडेही असे सेम मिठाईचे बॉक्स पडून होते. बऱ्याचदा ॲमेझॉनचे, कुरिअरचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस असतात, तर त्याचा उपयोग तुम्ही अशा ड्रॉवर्समध्ये करू शकता. तर हा जो बॉक्स आहे हा फक्त मी वरून कट करून घेणार आहे. याची हाईट थोडीशी जास्त असल्यामुळे वरच्या बाजूनेसुद्धा मी थोडंसं याला कट करून घेणार आहे. वरचा जो झाकणाचा पार्ट आपण काढला होता त्याला साईडने कट करून हा या बॉक्सच्या मध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही या बॉक्सच्या साईडने गिफ्ट रॅप पेपर चिटकवू शकता, जेणेकरून या बॉक्सला छान लुक येईल. ड्रॉवरमध्ये बॉक्सची डिझाईन फारशी दिसून येत नाही, त्यामुळे मी असंच ठेवणार आहे हे बॉक्स ड्रॉवरमध्ये. तर साधारणतः सेम साईजचे तीन बॉक्स इकडे ड्रॉवरमध्ये मावलेले आहेत. एका बॉक्समध्ये सॉक्स, दुसऱ्या बॉक्समध्ये कानटोपे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये रुमाल असं सगळं मी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ड्रॉवर्समध्ये छोटे छोटे कप्पे तयार केले तर तुम्हाला ही वस्तू ठेवायला खूप सोपे जाईल. आता पाहूयात आपली टिप नंबर 3. किचनमध्ये जेवणाचं जे खरकट असतं ते ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा कॅरीबॅग ठेवतो, तर त्याऐवजी अशा छोट्या डस्टबिनचा तुम्ही उपयोग करा, जेणेकरून किचनओटा दिसायलाही छान दिसेल आणि त्याचबरोबर जी चिलटं होतात, झुरळं होतात, यांचं प्रमाणसुद्धा खूप प्रमाणात कमी होईल. आता वळूयात आपल्या नेक्स्ट टिपकडे. कपडे सुकल्यानंतर आपण ते घरात आणून बेडवर किंवा मग एखाद्या खुर्चीवरती ठेवून देतो. तर तसं न करता कपड्यांसाठी एखादं बास्केट तुम्ही करा किंवा मग लॉन्ड्री बॅग करा, ज्याच्यामध्ये हे कपडे ठेवून द्या आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे कपडे घडी घालू शकता, जेणेकरून ह्या सुकलेल्या कपड्यांचा खूप जास्त पसारा दिसणार नाही. बास्केटमध्ये हे कपडे ठेवल्यामुळे बेडरूम दिसायलाही नीटनेटकी दिसेल. आता वळूया नेक्स्ट टिपकडे. आपण जे घरात बेडशीट, उशांची कवरं वापरतो ती साधारणतः 15 दिवसांनी तरी धुवायला काढावीत. मी हे बेडशीट, उशांची कवरं धुवायला काढताना खूप जास्त एका वेळेस न काढता
एक बेडशीट आज काढलं तर दुसरं बेडशीट दुसऱ्या दिवशी धुवायला काढावं, जेणेकरून आपल्याला कपडे धुण्याचा सुद्धा लोड होणार नाही. हा आहे माझा लिव्हिंग रूम आणि याच्यामध्ये अशी आम्ही बैठक केलेली आहे, तर याच्यावरतीसुद्धा एक वारली पेंटिंगवालं बेडशीट मी अंथरलेलं आहे. तुम्ही जर वेळच्या वेळी बेडशीट अशा पद्धतीने धुवायला काढले तर अगदी स्वच्छ असं तुमचा हॉल किंवा मग बेडरूम दिसेल. आपल्या घरातील कुशन कवर बेडशीट हे वेळच्या वेळी स्वच्छ झालेच पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा फ्रेश वाटेल आणि आपल्यालासुद्धा रोज फ्रेश वाटेल. घर स्वच्छ ठेवण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे आणि ती सगळ्यांनी फॉलो केली तर अगदी स्वच्छ असं तुमचं घर राहील. आता वळूया आपल्या नेक्स्ट आणि शेवटच्या टीपकडे. झाडांची आवड ही प्रत्येकालाच नसते, पण जेव्हा तुम्ही होम एंट्रन्स किंवा बाल्कनीमध्ये झाडं लावता तेव्हा एक वेगळा छान आणि सुंदर असा लुक तुमच्या होम एंट्रन्सला आणि बाल्कनीला येतो. मीसुद्धा इकडे माझ्या घराच्या एंट्रन्सला आणि बाल्कनीमध्ये भरपूर अशी झाडं लावलेली आहेत आणि ही सर्व झाडं जी आहेत ही इनडोअर आहेत, त्याच्यामुळे त्याला जास्त ऊन नसलं तरीसुद्धा चालतं. हँगिंगवाल्या झाडांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण मी लावलेली निम्म्याहून जास्त झाडं ही फक्त कटिंग्सवरती लावलेली आहेत. यातली खूप कमी झाडं मी विकत घेतलेली आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कटिंग्सवरती झाडं लावून एक वेगळा छान लुक असं तुमच्या एंट्रन्सला आणि बाल्कनीला देऊ शकता. घर सुंदर आणि छान दिसण्यासाठी झाडंसुद्धा खूप मोठं योगदान देतात आणि मी तर म्हणते प्रत्येकानेच आपल्या गॅलरीत किंवा मग बाल्कनीमध्ये जिथे जागा असेल तिथे झाडं लावलीच पाहिजेत. झाडांमुळे आपल्या आजूबाजूची हवासुद्धा नेहमी फ्रेश राहते आणि आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची झाडं लावल्यामुळे ऑक्सिजनची कमतरतासुद्धा आपल्याला भासत नाही. त्या पद्धतीने आजच्या माझ्या सर्व टीप इकडे संपलेल्या आहेत. आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.